खास करून ते लोक ज्यांचं शरीर पुरेसं एकसंध नाहीये, इंटिग्रेटेड इनफ, अशा लोकांनी अनवाणी चाललं पाहिजे की तुमच्या शरीराचे मुख्य अंग बिंदू जमिनीच्या संपर्कात आले पाहिजेत. जी व्यक्ती आध्यात्मिक साधनेच्या मार्गावर आहे, खास करून ते 3 दिवस जे काही या ग्रहावर उपलब्ध आहे ते अद्भुत आणि प्रचंड विलक्षण आहे. नमस्कार सद्गुरू. अनुवाणी चालण्याचं काय महत्त्व आहे आणि अमावस्या आणि शिवरात्रीला अनुवाणी चालण्याचे काही शारीरिक किंवा आध्यात्मिक फायदे आहेत का? अलीकडेच कुणीतरी असं म्हटलं, आत्ताच 1 आठवड्यापूर्वी किंवा 10 दिवसांपूर्वी, आणि हे प्रकाशितसुद्धा झालं होतं कारण MF हुसेन यांचं निधन झालं. तुम्हाला माहिती आहे का, MF हुसेन कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? एक प्रसिद्ध चित्रकार, त्यांचं निधन झालं. तर या देशातील एका प्रसिद्ध आणि नामांकित अँकर बरोबर त्यांनी दिलेल्या अगदी अलीकडील मुलाखतीत हुसेन यांचं निधन लंडनमध्ये झालं. मला वाटतं वयाच्या 92व्या वर्षी. ते आयुष्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत खूप सक्रिय आणि उत्साही होते. तर त्यामागचं रहस्य काय? मला वाटतं ही मुलाखत त्यांच्या मृत्यूच्या फक्त 3 महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. तुमच्या दीर्घायुष्याचं, ऊर्जेचं आणि आरोग्याचं रहस्य काय? ते म्हणाले फक्त 2 गोष्टी, कमी खा आणि अनवाणी चाला. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या बाबतीत एक समस्या राहिली होती, त्यावरून अनेक वादग्रस्त प्रसंग त्यांच्या बाबतीत घडले. काही अतिशय उच्चभ्रू क्लब्समध्ये त्यांना अनवाणी पायाने प्रवेश नव्हता, पण त्यांचा नेहमीच अनवाणी चालण्याचा आग्रह होता. तर त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची त्यांनी ही गुरुकिल्ली सांगितली, कमी खा अनवाणी चाला. त्यांना असं म्हणताना ऐकून मलाही खूप गंमत वाटली. अमेरिकेत आजकाल एक नवीन प्रकारची पादत्राणे फार लोकप्रिय होत आहेत, ज्याला बेअरफूट असं म्हणतात, ज्यात बूट अगदी पायांच्या पंजासारखे बनवलेले असतात, खूपच पातळ, एक प्रकारच्या विशेष कृत्रिम रासायनिक सामग्रीपासून बनवलेले, जे घातले की अनवाणी चालत आहात असं वाटतं. म्हणजे ते एका जाड तळव्याच्या बुटासारखं वाटत नाही, जवळजवळ अनवाणीच. धावण्याचे बोट, गिर्यारोहणाचे बोट, नेहमीचे चालण्याचे बोट, सर्व प्रकारचे बेअरफूट म्हणतात. तुम्ही हा प्रश्न बरोबर आत्ताच विचारलात, हे फारच छान आहे. तर अनवाणी चालण्याचं महत्व काय आहे? खास करून ते लोक ज्यांचं शरीर पुरेसं एकसंध नाहीये, इंटिग्रेटेड इनफ, सतत तुम्हाला ते त्रास देत राहतं, अशा लोकांनी अनवाणी चाललं पाहिजे. जर तुम्ही रांगून चालू शकलात तर फारच उत्तम. मला म्हणायचं की जमिनीशी अधिक जवळचा संपर्क असेल, यासाठीच तुम्ही दंडवत घालता. तुम्हाला काय वाटतं, मंदिराच्या जलकुंडात डुबकी घेऊन आणि मग मंदिरात जाऊन साष्टांग घालण्याचा हेतू काय आहे? असं केल्यानं तुमच्या शरीराचे सर्व अंग जमिनीच्या संपर्कात येतात. साष्टांगाचा अर्थ आहे की तुमच्या शरीराचे मुख्य अंग बिंदू जमिनीच्या संपर्कात आले पाहिजेत. जी व्यक्ती आध्यात्मिक साधनेच्या मार्गावर आहे, खास करून ते 3 दिवस, शिवरात्री, अमावस्या आणि त्यानंतरचा 1 दिवस, हे 3 दिवस जे काही या ग्रहावर उपलब्ध आहे ते अद्भुत आणि प्रचंड विलक्षण आहे. आणि हे तुमच्यासाठी एक स्मरण सुद्धा आहे की तुमची साधना तुम्ही तीव्र करण्यासाठी त्या दिवशी जे काही उपलब्ध आहे ती सुवर्ण संधी चुकवता कामा नये. तर त्या दिवशी अनवाणी चालणं, प्रत्येक दिवशी ते फायदेशीर आहेच, पण त्या दिवशी मात्र त्याचा एक विशेष प्रकारचा फायदा आहे, जे फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर आध्यात्मिक कल्याणासाठी सुद्धा.
आणि शरीर यंत्रणेत आवश्यक ती गतिशीलता निर्माण करण्यासाठी, जेणेकरून त्यातली ऊर्जा वरच्या दिशेने कार्यरत होण्यासाठी. तुम्ही तुमचे पाय छाटू शकत नाही, म्हणून 3 दिवसांसाठी फक्त चप्पल काढा. तसं करणं फारच चांगलं ठरेल.